तालुक्यातील वेळू येथील जवान प्रशांत भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. संपूर्ण गावावर शोककळा. फलटण एसटी स्टँड येथे बसमध्ये चढताना चोरट्याने 70,000 रुपयाचे मंगळसूत्र केले लंपास. वाई तालुक्यातील वंदनगड येथील वनवा खोलवडूच्या युवकांनी पुन्हा एकदा विजवला. कराड तालुक्यातील हेळगाव येथे बंदिस्त प्रेक्षागृहासाठी 1,55,00,000 रुपयाचा निधी मंजूर. आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले भूमिपूजन. कराड तालुक्यातील मसूर येथे मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी केली अटक. चोरीची मोटरसायकल केली हस्तगत. फलटण शहरातील मंगळवारपेठ येथील बचत गटाच्या महिलांना कर्ज देतो असे सांगून 1,50,000 रुपयाची फसवणूक. चौघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लव जिहादच्या विरोधात कोरेगावात हिंदू जन आक्रोश मोर्चा. तहसीलदारांना दिले निवेदन. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. सहलीच्या बस अपघात प्रकरणी कराड तालुक्यातील तळबीड येथे पोलीस ठाण्यात एसटी चालकावर गुन्हा दाखल. खटाव तालुक्यातील दकटवाडी येथे उसाच्या ट्रॅक्टरच्या धडकेत मुलीचा मृत्यू. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी वडूस पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन. वाई तालुक्यातील पाचवड येथील उड्डाणपुलावर पिकअप जीपला ट्रकने दिली धडक. या अपघातात 2 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी. सातारा तालुक्यातील कोंडवे येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाच जीवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की केल्याप्रकरणी 1 जणावर गुन्हा दाखल. सातारा तालुक्यातील देगाव येथून 5,000 रुपये किमतीची पाण्याची मोटर गेली चोरीस. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा शहरातील शाहू क्रीडा संकुल येथे ऑलिम्पिक वीर स्वर्गीय खाशाभाऊ जाधव कुस्ती स्पर्धेस प्रारंभ. सातारा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने हद्दवाढीसह शहराच्या विकासासाठी नियोजन समितीकडून 12,64,00,000 रुपयाचा निधी मंजूर. सातारा तालुक्यातील नागठाणे येथे श्रीराम रथोत्सवाच्या निमित्ताने बैलगाडी स्पर्धा उत्साहात साजऱ्या. सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी सातारा शहरातील शाहूकला मंदिर येथे जाऊन केला अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार. सातारा तालुक्यातील लिमखिंड येथे लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांचा छापा. जुगाराचे साहित्य मुद्देमाल जप्त. शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल. सातारा शहरातील पोई नाका येथे ग्रेड सेपरेटर मधून कॉलेज युवतींचा होत असलेला धोकादायक प्रवास याबाबत शहर ट्रॅफिक पोलिसांनी कॉलेज युवतींचे केले समुपदेशन. जेजुरी येथे सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांनी 42 किलोची महातलवार उचलून हिंदू मोर्चात घेतला सहभाग. कराड ते पंढरपूर असे 165 किलोमीटरचे अंतर. कराड येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय पवार यांनी सलग 8 तास सायकल चालवून केले पार व घेतले विठुरायाचे दर्शन. पालखी मार्ग मजबूतीकरण व सुशोभीकरणाच्या कामाला नामदार नितीन गडकरी यांची सहमती. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश. रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत सातारा शहरातून पोलिसांची बाईक रॅली.